पनवेल उपजिल्हा रुग्णालयात विविध सुविधा उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने आमदार प्रशांत ठाकूर यांनी अधिकाऱ्यांसह पाहणी करून आवश्यक त्या सूचना दिल्या. पनवेल तालुक्याच्या वाढत्या लोकसंख्येचा विचार करून आरोग्य विभागाने दिलेल्या प्रस्तावाला सरकारने बुधवारी तत्वतः मंजुरी देत पनवेलकरांसाठी 200 खाटांचे सामान्य रुग्णालय बांधण्याचा शासन निर्णय घेतला आहे. याबाबत आमदार प्रशांत ठाकूर यांनी नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात या रुग्णालयासंदर्भात अनुदानाच्या मागणीवर चर्चा करताना सांगितले होते की पनवेल उपजिल्हा रुग्णालयात आवश्यक स्टाफ आणि संपूर्ण सुविधा दिल्या जात नाही आणि रुग्णांची संख्या पाहता हे 100 खाटांचे रुग्णालय अपुरे पडत आहे. त्यामुळे ते आता 200 खाटांचे रुग्णालय करा. तसेच वाढते अपघातांचे प्रमाण पाहता या ठिकाणी अपघातांचे रुग्ण मोठ्या प्रमाणात येत असून 100 खाटांचे ट्रॉमा केअर हॉस्पिटल उभारावे. त्याचबरोबरीने शवविच्छेदनाला प्रचंड विलंब होत असल्याने पोस्टमॉर्टम सेंटर निर्माण करा अशी आग्रही मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी केली होती. पनवेल तालुक्याच्या वाढत्या लोकसंख्येचा विचार करून आरोग्य विभागाने दिलेल्या प्रस्तावाला सरकारने तत्वतः मंजुरी देत पनवेलकरांसाठी 200 खाटांचे सामान्य रुग्णालय बांधण्याचा शासन निर्णय घेतला. या पार्श्वभूमीवर आमदार प्रशांत ठाकूर यांनी सोमवारी रुग्णालयाची पाहणी केली. यावेळी माजी महापौर डॉ कविता चौतमल, माजी सभागृहनेते परेश ठाकूर, माजी नगरसेवक नितीन पाटील, अनिल भगत, डॉ अरुणकुमार भगत, माजी नगरसेविका रुचिता लोंढे, माजी नगराध्यक्ष संदीप पाटील, जिल्हा चिटणीस अमरीश मोकल, अमित ओझे, युवा मोर्चा पनवेलशहर अध्यक्ष सुमित झुंजारराव, केदार भगत, डॉ बालाजी फडके, रायगड जिल्हा शल्यचिकित्सक डॉ अंबादास देवमाने, महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ आनंद गोसावी उपस्थित होते.